वाईट विचारांसह अपप्रवृत्तीचं दहन करण्याच्या हेतूने नाशिकमध्ये सायंकाळी ठिकठिकाणी होळ्या पेटवण्यात आल्या वाईट विचारांसह अपप्रवृत्तीचं दहन करण्याच्या हेतूने सायंकाळी साडेसात वाजल्यानंतर जागोजागी होळ्या पेटवण्यात आल्या शास्त्रानुसार यंदाच्या होळीला उत्तम योग जुळून आल्याने हा सण अधिक आनंददायी ठरला वसंत उत्सवातील पहिला महत्वाचा सण अर्थात होळी नाशिक शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठिकठिकाणी थीक पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून धार्मिक विधींसह होळीचे पूजन करण्यात आलं शहरातील विविध चौकासह मंदिरासमोर होळी पेटवण्यात आली नाशिक शहरातील अतिप्राचीन ग्रामदेवत कालिका मंदिरासमोरही होलिका देवतेची ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चार करून व विधिवत पूजन करून मुख्य होळी पेटवण्यात आली त्यानंतर परिसरातील महिला भाविकांनी पारंपरिक पद्धतीने पूजन करून होळीला नैवेद्य अर्पण करून खोबरे फुटाण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला